नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठ्यांना आरक्षण देण्याच्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असताना हे आरक्षण कुणाचं देणार आणि कुणाचं काढून देणार हे प्रश्न अनुत्तरित आहेत. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेच्या नंतर आपली तोफ डागलेली आहेच. भुजबळ यांना शिंदे पॅटर्न आरक्षण पटणार आहे का असं आत्ता तरी दिसत नाही. परिणामस्वरूप भविष्यामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याच्यासाठी राज्य सरकारनं पावलं टाकली की त्याचा विरोध होणार हे स्वाभाविक आहे. आत्ताच्या घडीला आजच्या लक्षवेधीमध्ये आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की आरक्षण जर समजा अगदी आयोगानं सुचवल्यानंतर द्यायचं ठरवलं तरी राज्य सरकारला ते देता येईल का, राज्य सरकारला द्यायचं असेल तर कोणाच्या माध्यमातून द्यायचं, आणि यामुळे मराठ्यांच्यासाठीची आरक्षणाची तजवीज करताना एकत्रित आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार असेल तर काय होणार. या प्रश्नांच्या उत्तराच्यासाठी आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत या चर्चेमध्ये ओबीसी नेता श्रावण देवरे आहेत, मराठा समन्वयक या नात्यानं परिचित असलेले आबासाहेब पाटील आहेत, आणि चर्चेमध्ये संजीव भोर आहेत, प्रवक्ता शिवसेना या नात्याने ते या चर्चेत आहेत. सर्व मान्यवरांना विनंती, कृपया आपला ऑडिओ आणि व्हिडिओ अर्थात आपल्या दृकश्राव्य माध्यमांची तपासणी करून घ्यावी, आपला संवाद संपर्क बाधित होणार नाही याची काळजी घ्यावी. पटकन माझा पहिला प्रश्न संजीव भोर आपल्याला. संजीवजी, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की टिकणारं आरक्षण देणार, आता या टिकणारं आरक्षण देण्याची व्याख्या एकदा तुम्ही तुमच्याकडून करा. कसं आहे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार. आयोगाने जे सर्वेक्षण केलेलं आहे, मराठा समाजाचं व्यापक सर्वेक्षण, या आयोगाला या सर्वेक्षणासाठी जे काही टर्म्स ऑफ रेफरन्स जे दिलेले होते राज्य सरकारने, त्याच्या माध्यमातून हे व्यापक सर्वेक्षण झालेलं आहे. जवळपास 2.25 कोटी कुटुंबांचं हे सर्वेक्षण झालेलं आहे. देशातलं एखाद्या जातीच्या आरक्षणासाठी केलेलं हे सर्वात मोठं सर्वेक्षण आहे. आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाची जी परिस्थिती आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या, तर ती मागासलेपणाची सिद्ध करतानाच ही परिस्थिती असामान्य आणि असाधारण असेल अशी सिद्ध होईल अशी अपेक्षा राज्य सरकारची या अहवालाच्या माध्यमातून आहे. आणि जर असामान्य आणि असाधारण परिस्थिती जर सिद्ध झाली तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठीचा मार्ग मोकळा राहील, त्यामुळे कुणाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. ठीक आहे. आणि संजीवजी, आता आपण ज्या वेळेला राज्य सरकारची भूमिका मांडण्यासाठी चर्चेत येतात त्यावेळेला मला आपल्याकडून काही गोष्टींचं उत्तर लागेल. तुमच्या लेखी मी हे तुम्हाला विचारतोय, तुम्ही पण अनेक वर्ष मराठ्यांच्या आरक्षणाच्या साठीचा लढा देत आहात आणि तुम्हाला ही आंदोलनं कशी चालली आहेत, का चालली आहेत, कोणासाठी चालली आहेत, कोणाकडून चालली आहेत, या सगळ्यांची उत्तरं ठाऊक आहेत. मला तुम्ही सांगा, महाराष्ट्रात मराठे किती, आणि महाराष्ट्रात मराठे जर समजा 2.5 कोटीपेक्षा जास्त असतील तर 2.5 कोटीचं सर्वेक्षण करून समाजाचं मागासलेपण ठरू शकतं का? सर्वेक्षण बघा, या मागची जी सर्वेक्षण झालेली होती ती अगदी 50,000 आणि लाख अशा संख्येत सर्वेक्षण झालेली होती, लाखांमध्ये झालेली होती. ह्या सर्वेक्षणाचा आकडा आपण बघितला तर तो खूप मोठा आहे. या एवढं मोठं सर्वेक्षण करण्यामागचा हेतूच असा आहे मुळात की मराठा समाजाची अवस्था अतिशय विदारक आहे, असामान्य आहे, असाधारण आहे. इंदिरा साणेचा निकाल काय सांगतो की जर तुम्हाला 50%च्या वर जर आरक्षण द्यायचं असेल तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला ठरवून 50%च्या वर जर आरक्षण द्यायचं असेल तर असामान्य आणि असाधारण परिस्थिती सिद्ध झाली पाहिजे. आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमातून ही परिस्थिती सिद्ध होईल अशी आमची अपेक्षा आहे. ठीक आहे. आणि ती खरी ठरेल, अजून त्याचे बारकावे सरकारला तपासावे लागतील, त्याच्यानंतर हे सगळं पुढची प्रोसिजर ठरेल. ठीक आहे. आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे. श्रावण देवरेंची फ्रेम हल्ली आहे, त्यांच्यापर्यंत जाऊ. दरम्यान आबासाहेब, तुम्ही प्रकाशाकडे पाठ करून आज चर्चेत सहभागी होत आहे. तुमच्यासारख्या माणसानं प्रकाशाला सामोरं जायला पाहिजे, चेहरा नीट दिसत नाही आहे तुमचा. मला एका प्रश्नाचं उत्तर पटकन द्या, ज्याचं उत्तर मी संजीव भोर यांच्याकडून अपेक्षित करत होतो. आबासाहेब, त्याचं उत्तर तुमच्याकडूनही मागतो. राज्यात नक्की मराठे किती,
आणि 2.5 कोटीचं सर्वेक्षण करून सगळ्या समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थितीचं भान आलेलं असेल का? आबासाहेब ऐकायला येत आहे? काही तांत्रिक अडचणी येत आहेत असं दिसत आहे. आबा पाटील आपल्या वाहनातून जोडले जाताना अडचणी येत आहेत. मला याच प्रश्नाच्या निमित्तानं देवरे सरांपर्यंत जायचंय. श्रावण देवरेजी, आवाज येतोय का? आवाज येतोय, थोडा प्रॉब्लेम निर्माण झालाय. हरकत नाही, आपण 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 बोलू शकता. आम्ही आपला फोटो दाखवू आणि आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, कारण वेळमर्यादेमध्ये आपल्याला ही भूमिका मांडणं अत्यंत तातडीनं गरजेचं असतं. श्रावण देवरेजी आता या क्षणाला चुकीच्या फ्रेममध्ये दिसत आहेत, त्यामुळे कृपया कोणी काही गैरसमज करून घेऊ नका. संजीव भोर यांच्या जागी ते काही क्षणासाठी दिसले होते. देवरे साहेब, एका प्रश्नाचं उत्तर आपण पटकन द्यावं. आणि माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की 2.5 कोटीच्या सर्वेक्षणाच्या आधारे काढला गेलेला निष्कर्ष पुढे न्यायालयात टिकणार आहे का? हे बघा, कुठलंही सर्वेक्षण हे एक प्रकारचा सॅम्पल सर्वेच असतो. पूर्ण लोकसंख्येचं सर्वेक्षण कधीच होऊ शकत नाही, आणि जर ते करायचं असेल तर ते जात न्याय जनगणना करूनच होत असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या सर्वेक्षणच्या आधारावर आणि पूर्ण महाराष्ट्राचे शासन प्रशासन सगळं रात्रंदिवस राबवून सुद्धा हा सर्वे हा मान्य होऊ शकत नाही, कारण घाईगर्दीने केलेला. 5 दिवसात झालं पाहिजे, 8 दिवसात झालं पाहिजे, असे जे सरकारी आदेश रोज सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे लावत होते. कितीही केलं तरी सरकारी कर्मचारी हा आपल्या विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे तो काम करू शकत नाही आणि तो करतही नाही. मग घर बसल्या काहीतरी आकडेवारी टिक मार्क करत बसायचा आणि घर बसल्या काहीतरी कागद तयार करायची, अशा प्रकारचा उद्योग फार मोठ्या प्रमाणात अशा सर्वेक्षणमध्ये होत असतो. तोच प्रकार हाही याच्यात झाला. हे बघा, गायकवाड आयोगाचा सर्वे आणि अहवाल येईपर्यंत साधारणतः 1 वर्ष गायकवाड आयोगाने काम केलं, तरी सुद्धा गायकवाड आयोगाचा अहवाल हा फेटाळला गेला. आता हे 5 दिवसात आणि 8 दिवसात सर्वेक्षण केल्यानंतर घाईगर्दीने जे काही आकडे गोळा केलेले आहेत हे सगळे आकडे सुप्रीम कोर्टामध्ये बाद ठरणार आहेत. आणि शुक्र किंवा राज्य मागासवर्गीय आयोग किंवा आणखी इतर जे काही शिंदे समिती यांचे निष्कर्ष हे सुप्रीम कोर्टामध्ये कधीच मान्य होणार नाहीत. फक्त 2024 निवडणुकीचा हा जुमला आहे, मराठा आणि OBC मध्ये संघर्ष लावून मतं मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. जे 2018-2019 जे झालं त्याचीच पुन्हा नवीन नौटंकी ही 2024 फडणवीस साहेब हे शिंदे साहेबांच्या माध्यमातून करून घेत आहेत. फक्त निवडणुका जिंकणे याच्या पलीकडे यांच्या समोर दुसरा काही उद्देश नाही, आणि मराठा OBC संघर्ष लावणे हा दुसरा उद्देश त्यांच्यामध्ये आहे. आणि सगळ्यांना मूर्ख बनवण्याचा उद्योग आमच्या समोर कदाचित आपल्याला सातत्यानं फोन येत आहेत असं वाटतंय, पण आपला निष्कर्ष आणि आपलं आत्तापर्यंतचं या संदर्भातलं निरीक्षण पोहोचलं. आबा पाटलांनी खरं तर चर्चेत अधिक वेगवान रीतीनं आणि पटकन तांत्रिकदृष्ट्या अधिक तपासणी करून लवकर जॉईन व्हावं. माझी विनंती आता संजीव भोर यांच्यापर्यंत आहे. देवरे सर प्रत्यक्ष स्क्रीनवर दिसेपर्यंत संजीव भोर मी आपल्याला असा पुढचा प्रश्न विचारू इच्छितो. आरक्षणाच्या पद्धतीवर संशय आहे, आरक्षणाच्या निष्कर्षावर संशय आहे, आणि हे सगळं आणि सगळं केवळ आणि केवळ येत्या निवडणुकांमध्ये मराठा समाजाला काही ना काहीतरी द्यायचं म्हणून चाललेलं आहे, हा आक्षेप आहे. श्रावण देवरेजींचं नक्की दुखणं काय आहे हेच कळायला तयार नाही. मराठा समाज काही प्रमाणात 50% आत OBC तून आरक्षण मागतो, मात्र सरकारचं धोरण आहे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या महायुतीच्या सरकारचं धोरण आहे की कोणालाही धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं. असं आरक्षण देण्यासाठी व्यापक सर्वेक्षणाची गरज आहे, मोठा डाटा मिळाला पाहिजे, आणि त्याच्या आधारे इम्पेरिकल डाटाच्या आधारे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मग ते 50% वर देता येईल, कारण तशी परिस्थिती सिद्ध करावी लागते, असाधारण आणि असामान्य परिस्थिती सिद्ध करावी लागते. असे प्रयत्न जेव्हा सरकार करतं तेव्हा यांच्या पोटात दुखत. बर, पण मग संजीव भोर मग एका प्रश्नाचं उत्तर लागेल. आत्ताच्या घडीला जर आरक्षण तुम्ही देऊ करत आहात, टिकणारं आरक्षण देऊ करत आहात, तर ते 50% आतलं देणार आहात का 50% बाहेरचं देणार आहात? अतिशय वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं असेल तर ते 50% वर द्यावं लागेल. ही वस्तुस्थिती आहे.
जे काय आम्हाला काही टाकायला जाऊन गाडगं लपवायचं नाहीये, आणि त्याच्यासाठी जेवढं मोठं व्यापक सर्वेक्षण केलं, देवरेजी म्हणतात 8 दिवसात सर्वेक्षण केलं, 8 दिवसात सर्वेक्षण केलेलं नाही, मागचे 2-3 महिने ही प्रक्रिया सतत सुरू होती, 8 दिवसात प्रत्यक्ष 8-10 दिवस प्रत्यक्ष कर्मचारी फील्डवर होते, याचा अर्थ तेवढे 10 दिवस काम झालं का? त्याच्या आधीचं सगळं जे काही प्रिपरेशन आहे, पूर्वतयारी आहे, याचे आयाप असतील, संस्था नियुक्त करणे असेल, टर्म्स ऑफ रेफरन्स ठरवणं असेल, त्यामुळं देवरेजींनी अशा पद्धतीने संभ्रम निर्माण करून नक्की काय साधताय त्यांचं त्याला त्यांचं त्यांनाच कळालं पाहिजे. ठीक आहे, पण आताच्या घडीला आबासाहेब पाटील आता चर्चेत आहेत. संजीवजी थोडा वेळ थांबा, आबासाहेब पाटलांपर्यंत पोहोचूया. आबा, आवाज येतोय का? आवाज येतो बोला. बर, आपण प्रत्यक्ष दिसला असतात फोनवर बोलताना तर अधिक बरं वाटलं असतं. मला पटकन सांगा, मराठे नक्की किती, आरक्षणाच्या बाबतीतली परिस्थिती काय, आणि या संपूर्ण स्थितीमध्ये जो अहवाल येऊ घातलेला आहे तो मनासारखा आहे का? प्रसादजी, आता जो आवाज दिलेला आहे, हॅलो जी, नीट ऐकायला येत आहे, बोलत राहा. आपण स्पष्टपणे बोलत राहा, चेहऱ्यासमोर कोणतीही गोष्ट घेऊ नका, चेहऱ्यावर काळा डाग येतोय. आता जो आवाज दिलेला आहे तो अहवाल आता पटलावर मांडला जाईल. राज्य सरकारनं जे सर्वेक्षण वगैरे केलेलं आहे, परंतु आता आमची जी मागणी आहे की राज्य सरकारनं ज्या सुप्रीम कोर्टानं SC/BC आरक्षणाच्या वेळेला ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या पूर्ण करूनच सरकारनं आता द्यायला हवं. माझा आवाज नाही आबा, आज काही गडबड दिसतीये, तुमचा आवाज नीट येत नाहीये चर्चेत. अशा पद्धतीनं आपण सहभागी झालात तर काय बोलतायत ते पण कळणार नाही आणि वेळही जाईल. मला देवरे सरांपर्यंत जाऊयात. श्रावण देवरे यांच्यापर्यंतचा माझा पुढचा मुद्दा थेट असा आहे, सरकार सांगतायत अतिशय नीट निरीक्षण केलं, अतिशय नीट सर्वेक्षण केलं, तुमचा आरक्षणाचा तुमच्या सर्वेक्षणाच्या संदर्भातला आक्षेप त्यांना खोडून काढता आलाय, पण त्यातला एक पुढचा मुद्दा जो संजीव भोरणे यांनी मांडला तो असा आहे की 50%च्या पुढचं आरक्षण द्यायला निघाले आहेत. राज्य सरकार 50%च्या पुढचं आरक्षण कसं देऊ शकतं? नाही, पुन्हा मी म्हटलं ना, मी पुन्हा 30-9% आहे. 2018 साली फडणवीस साहेबांनी 16% वेगळं आरक्षण दिलं, नंतर हायकोर्टाने ते 12-13% केलं. आता हे पुन्हा तेच, हे बघा, निवडणूक जिंकत्या पलीकडे यांच्याकडे दुसरा उद्देश नाही आणि OBC मराठा भांडण लावणे, त्याच्यातून मतं मिळवणे आणि सत्ता मिळवणे हा एकमेव उद्देश फडणवीस साहेबांचा आहे. हा जो काही संघर्ष विनाकारण समाजाचं विनाकारण महाराष्ट्राची वातावरण गढूळ केलं जात आहे, जाणीवपूर्वक केलं जात आहे, आणि हा तर भाजपचा RSSचा फंडा आहे. मणिपूरमध्ये जे त्यांनी केलं ते त्यांना इथं घडवायचं आहे आणि सत्ता मिळवायची आहे, याच्यामध्ये दुसरं काही नाही. सुप्रीम कोर्टाने जसं 5 मे 2021 रोजी गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला, 2 कारणास्तव. एक कारण होतं की मराठा समाज हा गायकवाड आयोगाच्या आकडेवारीनुसारच मराठा समाज हा पुढारलेला आहे, मागासलेला नाही, त्यामुळे त्याला आरक्षण देता येत नाही आणि 50%च्या वर तर अजिबात देता येत नाही. या 2 कारणास्तव 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला. त्याच पद्धतीने आता सुद्धा वेगळं काहीतरी वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न होईल आणि पुन्हा त्या 2 मुद्द्यावरच पुन्हा हे शुक्रे कमिशनचा अहवाल फेटाळला जाईल आणि पुन्हा मराठा, पण तोपर्यंत निवडणुका होऊन जातील. यांचा उद्देश काय की निवडणुका होईपर्यंत हे आरक्षण टिकलं पाहिजे सुप्रीम कोर्टाला. पण देवरे सर मला एका गोष्टीचा खुलासा आपण पटकन करा. तिकडे संजीव भोर आपल्या मुद्द्याला प्रतिवाद करायला तयार आहेत, आबा पाटील जर जोडले गेले तर त्यांचंही म्हणणं आपण ऐकून घेऊ. श्रावण देवरे, आपण सांगता आहात की हे सगळं निवडणुकांपुरतं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हाही मुद्दा म्हणताय की निवडणुकींच्या पलीकडे हे सगळं जाणार नाही, कोणाचं तरी ऐकून हे केलं जात आहे. मुख्यमंत्री शिंदे याला का बळी पडलेत मग, जर तुम्हाला असंच सांगायचं असेल सातत्याने की ते कोणाचं तरी ऐकून करतायत तर? नाही, मुख्यमंत्री शिंदे हे शेवटी फडणवीस साहेबांची काय म्हणतात त्याला पसंती आहे, त्यामुळे शिंदे साहेब हे स्वतंत्रपणे एकही निर्णय घेत नाहीत. त्यांचे सगळे निर्णय हे फडणवीस साहेबांच्या आदेशाप्रमाणे असतात, हे अगदी लहान मुलगा सुद्धा महाराष्ट्रातला सांगू शकतो. आणि आमच्यासमोर हा महत्वाचा मुद्दा आता राहिलेला नाही. आमच्यासमोर महत्वाचा मुद्दा आता हा आहे की जी खोटी कुणबी प्रमाणपत्र निजामाच्या आणि इतर कागदांच्या आधारे जी दिली गेलेली आहेत ती खोटी कुणबी प्रमाणपत्र ही रद्द केली पाहिजेत, कारण जवळजवळ सगळ्या मराठ्यांच्या घरामध्ये कुणबी OBC खोटी प्रमाणपत्र दिली गेली आहेत आणि उद्याच्या नोकर भरतीमध्ये OBC खऱ्या OBC शिपायाची सुद्धा नोकरी हे मिळू देणार नाहीत, खऱ्या कुणब्याला शिपायाची सुद्धा नोकरी हे मिळू देणार नाहीत.
हा आमच्या समोरचा खरा प्रश्न आहे. बरं, संजीव भोर यांना उत्तर द्यायचं आहे. संजीव भोर यांना उत्तर द्यायचं आहे. संजीव भोर यांच्या उत्तराच्या नंतर आबा पाटलांपर्यंत पोहोचणार आहोत. भोर साहेब बोला, लवकर, 1.5 मिनिट आहे. देवरेजी, खरे ओबीसी कोण, मूळ ओबीसी कोण हे ठरवणारे तुम्ही कोण? तुम्हाला कोणी अधिकार दिला? सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला ठरतो तो ओबीसी ठरतो. तुम्ही नाही ठरवत ओबीसी. मी नाही ठरवलेला. 180 जातींच्या पोटातून निघाल्या का? सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या सिद्ध झाल्या म्हणून त्या वाढल्या ना. तसंच मराठा समाजातला जो घटक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे त्यांच्या जुन्या नोंदी सापडतात त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांना ती कुणबीची प्रमाणपत्र मिळाली पाहिजे. तुम्ही कोण सांगणार? ती रद्द करा. तुम्हाला काय ठेका दिला ओबीसींचा? प्रत्येक सुप्रीम कोर्टाने संजीवजी आणि त्याचबरोबर प्राध्यापक देवरे दोघांच्याही चर्चेत हस्तक्षेप करतो. कृपया थोडा वेळ थांबा. आबा पाटलांपर्यंत एका नव्या मुद्द्याच्या निमित्तानं पोहोचणं गरजेचं आहे. आबा पाटील, ऐकायला येत आहे का आता तरी? आवाज येतो मला क्लिअर प्रसाद येतो. जी ठीक आहे, आता आपण बोला आणि मला पटापट या प्रश्नांची उत्तर द्या. अहवालात मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देऊ घातलेलं असताना कोणाचं आरक्षण मिळणार आहे? मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळणार, मराठ्यांना मराठा म्हणून ओबीसीत आरक्षण मिळणार, की मराठ्यांना कुणबी व्हावं लागणार, की मराठ्यांना मराठा म्हणून 50% वर आरक्षण मिळणार? मुळात मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यातल्या तमाम सगळ्या जनतेला सांगू इच्छितो, हे छगन भुजबळ, श्रावण देवरे आणि ते हरी नरके कसं गेलेत, ही सगळी मंडळी जाणीवपूर्वक सगळ्या राज्यभरामध्ये ओबीसी मराठा वाद लावण्याच्या संदर्भामध्ये काम करतात. आणि हा जो देवरे आहे नावाचा प्राणी आहे, यांना मुळात तुम्ही चॅनेलवरती बोलत जाऊ नका, कारण यांना याच्यापेक्षा कोर्टापेक्षा मोठे शाणी आहेत. जे कोर्टापेक्षा शाणी आहेत, कायद्यापेक्षा मोठे आहेत, जणू काय यांना सगळं कळतं, राज्य सरकारला काही कळत नाही, शासनाला काही कळत नाही. ते सुप्रीम कोर्टातले न्यायाधीशांचे सुद्धा निर्णय आहेत, त्याच्यावरती सुद्धा हे ऑब्जेक्शन घेतात. म्हणजे एवढे ज्ञानी माणूस. वैयक्तिक बोलण्यापेक्षा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा आणि मतस्वातंत्र्याचा अधिकार आहे. माझं आपल्याला थेट म्हणणं आहे, आरक्षण मिळणार कसं, कुणाचं काढून तुम्हाला देणार आहेत? हा, मी मुळात आता तुम्ही मुद्द्यावर बोलतो. मी की राज्यभरामध्ये आता ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या ज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले दिले जातील, जे व्हॅलिड आहेत त्यांना दिलं जाईल, आणि ज्यांचे जे मराठा आहेत, ज्या मराठ्यांना कुणबी नोंदी ज्यांच्या नाहीत, जे आमची सुरुवातीपासूनची मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आहे, त्या मराठ्यांना राज्यभरामध्ये आंदोलनं झाली, मराठा समाजाला राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसी लागू केल्या. जसं SEBC आरक्षण दिलं होतं मराठ्यांना, त्या SEBC मध्ये सुद्धा यांनी खो घातला त्यावेळेला. ठीक आहे ना, अबा जुना इतिहास, आता जुना इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे. आता आरक्षण मिळणार असेल तर कुणाला? मला वेळेची मर्यादा आहे, मी तिसऱ्यांदा हा प्रश्न विचारतो. आरक्षणाचं फक्त मराठा समाजाला, जे मराठे आहेत ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत अशा मराठ्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सरकार निर्णय घेत आहे, आणि तो निर्णय चांगला निर्णय आहे. तर त्याच्यामध्ये सरकारनं स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये ज्या सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या त्रुटी सुद्धा पूर्ण केल्या जातील,
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी सांगितलेला आहे. आणि अशामध्ये जर मराठा समाजातील जे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागास असताना ज्या गरजवंत मराठ्यांचा जर फायदा होत असेल तर त्यांना आरक्षण मिळावं. ठीक आहे, आबा वेळेची मर्यादा आहे. आज आपल्याला खूपच कमी वेळ मिळाला, काही तांत्रिक अडचणींमुळे तो मिळाला. श्रावण देवरे आणि त्याचबरोबर संजीव भोर यांच्या भूमिका स्पष्ट झाल्या आहेत, पण चर्चेच्या या टप्प्यात आत्तापर्यंत याचं स्पष्ट उत्तर सापडत नाही आणि त्यासाठी अहवालाची आपल्याला वाट बघावी लागणार आहे की नक्की आरक्षण कुणाचं देणार, कसं देणार आणि त्याच्या पुढचा प्रश्न आरक्षण टिकणार आहे का. या उत्तरांच्यासाठी आपण यानंतर सुद्धा चर्चेत भेटणार आहोत. तूर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.